राजराणी पद्मिनीची विख्यात कथा इसवी सणाच्या तेराव्या शतकात घडलेली आहे चित्तोडच्या राजसिंहासनावर त्यावेळी राजा लक्ष्मणसिंह नावाचा एक लहान राजपुत्र बसलेला होता त्याचे योग्य ते संगोपन करून राज्यकारभार करण्याची जबाबदारी त्याचे काका राणा रतनसिंह यांच्यावर पडली रतनसिंह हेही तरुण राजपुरुष होते त्याच्या पत्नीचं नाव होतं पद्मिनी पद्मिनी ही एक अलौकिक सौंदर्यवती होती असा इतिहास तसंच ऐतिहासिक काव्य लिहिणारे सांगतात चितोडच्या जवळ असणाऱ्या सिंगोलीच्या सरदार घराण्यातून पद्मावती चितोडच्या राजघराण्यात आली अल्लाउद्दीन खिलजीनं प्रति सिकंदर बनण्याच्या महत्वाकांक्षेनं भारतावर आक्रमण केलं पण चितोडचं आक्रमण केवळ पद्मिनीसाठी होतं इसवी सन एकोणीशे मध्ये अल्लाउद्दीन चितोडवर हो चालून आला ुशल होती तिनं आणि रतन सिंह आणला अल्लाउद्दीननी तह करून एक अट घातली एक वेळ का होईना दिसली पाहिजे ही अट राजपुतांना अतिशय अपमानकारक वाटली परंतु या लढाईत राजपूतांचंही बरंच नुकसान झालेलं होतं त्यामुळे अधिक खानी टाळण्यासाठी काहीतरी उपाय शोधण्याकरता पद्मिनीनंच यातून मार्ग काढून सर्वांची समजूत घालून आरशात अप्रत्यक्ष दर्शन घडवण्याचं मान्य केलं आरसा असा लावण्यात आला की काही झालं तरी पद्मिनी प्रत्यक्ष दिसू नये पण प्रतिबिंब मात्र दिसावं एका छोट्या समारंभात हा दर्पण दर्शनाचा कार्यक्रम झाला पण अल्लाउद्दीननं केलेल्या कल्पनेपेक्षाही कुठलाही साजशृंगार न केलेल्या महाराणी पद्मिनीचं सौंदर्य अलौकिक असल्याचं त्याला दिसलं त्या स्वरूपावर त्याचे डोळे खिळलेलेच राहिले ते काही केल्या परत फिरेच नात त्यानं निश्चय केला की काय वाटेल ती किंमत द्यायला लागो पण आरशातलं हे सौंदर्य मी बळकावणारच समारंभ संपला राणा निरोप देत किल्ल्याच्या महाद्वारापाशी आला अल्लाउद्दीनने एकदम झडप घालून त्याला कैद केलं आणि म्हटलं की आता पद्मिनीसहित चितोड मला पाहिजे त्याशिवाय तुझी सुटका नाही अल्लाउद्दीनं परत किल्ल्याचा वेढा आवळला रतन सिंहाला आपल्या तुरुंगात डांबून टाकलं किल्ल्यावर हाहाकार झाला सौंदर्यापायी पद्मिनी आणि पद्मिनीपायी राजपूतांची अब्रू पणाला लागली पण पद्मिनी राजकारण चतुर स्त्री होती तिने अल्लाउद्दीनला निरोप पाठवला की एका स्त्रीपायी एवढं सगळं रणकंदन व्हावं अशी माझी इच्छा नाही कुठलाही घातपात न करता रतन परत पाठवावं मी आपल्या सेवेला यायला तयार आहे फक्त माझ्या मैत्रिणी आणि दासी मला तिथपर्यंत पोचवायला येतील प्रथम मी आपल्या हातानं स्वामींची सुटका करीन आणि त्यांची स्वगृही पाठवणी करून मगच आपल्या दर्शनाला येईन पद्मिनीचा हा निरोप एक संमोहनास्त्रच होतं अल्लाउद्दीन याला तयार झाला ठरलेल्या दिवशी दासी आणि मैत्रिणींचा प्रचंड ताफा किल्ल्याबाहेर पडला राजपूतांच्या पदरी गोरा नावाचा एक अत्यंत पराक्रमी सरदार होता त्याचा जेमतेम चौदा वर्षाचा बादल नावाचा भाचा होता या पराक्रमी वीरासह हो, अनेक सैनिक शस्त्रास्त्रांसह हो, पडदाशीण डवल्यात आणि मेण्यात बसलेले होते प्रत्यक्ष पद्मिनी तर किल्ल्यातच राहिलेली होती तो सर्व काफिला रतनसिंहाच्या कैदखान्याजवळ गेला जीवावर उदार होऊन त्यांनी सर्व चौक्या पहारे कापून काढून रतनसिंहाची सुटका केली आणि जसे आले तसेच किल्ल्यावर ते सुखरूप परत पोचले अल्लाउद्दीनचा लाजीरवाणा पराभव झाला हो आता त्याला अटीतटीचा संग्राम करण्याशिवाय पर्यायच नव्हता ही गोष्ट आणि त्याचे परिणामीही राजपूत जाणून होते खिलजीनं चितोडवर आक्रमण केलं भीषण संहार झाला रजपूत तर जीवनावर तुळशीपत्र ठेवून परत न जाण्याच्या तयारीने लढले रजपूत स्त्रियांनी आपल्या वीरांना अखेरचं ओवाळलं आपल्या रक्ताचे तिलक त्यांच्या भाळी लावले अखेरच्या राख्या त्यांच्या मनगटावर बांधल्या आणि वृद्धांनी त्यांच्या अंगावर हात फिरवित अखेरचे आशीर्वाद दिले रणरागिणी पद्मिनीनं साऱ्या सुवासिनींना एकत्र केलं आणि त्यांना राजपुतींचा कुलाचार समजावून सांगितला भिंतीवर सर्वजणी उभ्या राहिल्या आणि मध्यान्नीच्या सूर्याला साक्षी ठेवून सुकुमार स्वरूपवती पद्मिनीनं खालच्या धडाडून पेटलेल्या यज्ञकुंडात आपल्याला झोकून दिलं तिच्या पाठोपाठ इतर युवतींनीही आत्मविसर्जनाच्या आहुती दिल्या या अग्निदिव्याच्या आठवणीने भारावून जाऊन कवी म्हणतो हे शंकर हे प्रलयंकर अब उठो आज डमरू लेकर कैलाश की शीतल गोद छोड उतरो चितोड की पर मदोन्मत्त अल्लाउद्दीन जेव्हा चितोडच्या किल्ल्यात शिरला तेव्हा तिथं त्या एकलिंगजीच्या महाश्मशानाशिवाय काहीच शिल्लक नव्हतो शौर्य वीर्य तेज तप तारुण्य आणि सौंदर्य सारं पाऱ्यासारखं ओघळून गेलेलं होतं आणि जिथे तिथे फक्त चिताभस्माचे ढीग सुर्लेले होते भाद्रपद शुद्ध चतुर्दशी पद्मिनीच्या इतिहास प्रसिद्ध जोहराची शुभ पुण्यतिथी आहे